संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात उद्यापासून 13 डिसेंबरपर्यंत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मॅन्दॉस या चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि या चक्रीवादळाचा राज्यावर सुद्धा मोठा परिणाम जाणवणार आहे. मराठवाड्यामध्ये बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक, पश्चिम महाराष्ट्र तिकडे अहमदनगर, उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, तर पुणे, सातारा, कोल्हापूर आणि इकडे कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे. याशिवाय काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा पुन्हा एकदा फटका बसणार आहे. कुठल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे एकदा आपण ग्राफिक्सद्वारे ही सगळी माहिती पाहूया. बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे. 13 डिसेंबरपर्यंत हा पाऊस असणार आहे. नाशिक, अहमदनगर, मध्य महाराष्ट्र तसंच इकडे पुणे, सातारा, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस असेल तर कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे.